पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळल्याने एका 30 वर्षीय महिलेचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे। वर्षा आदक असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून समोरून टू व्हीलर आल्याने कारवरील ताबा सुटून ब्रेक ऐवजी ऍक्सिलेटर दाबल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळल्याने त्यात त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय। यावेळी बाजूला बसलेल्या महिलेच्या पतीने कारमधून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचलाय। शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।